नाशिकच्या कुंभमेळ्याला गेलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दुष्काळाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचा चांगला समाचार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसला दुष्काळी दौरा करण्याचा अधिकार नाही. राष्ट्रवादीच्या 15 वर्षांच्या भोंगळ कारभारामुळेच राज्यात दुष्काळ पडल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय. तर संकट समयीच भेटायचं असतं. राज ठाकरेंच्या भूमिकेत तारतम्य नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केली. त्यांना तिकडे पाणी पाहिजे ते सोडून तिकडे संपूर्ण सरकारी यंत्रणा लावायची आणि दौरे करत बसायचे. दौऱ्यानं काय अर्थ आहे? त्यांना जे हवं ते द्या. आणि राष्ट्रवादीला तर मला असं वाटतं दौरे करायचा अधिकार पण नाही. 15 वर्ष तुमची हातामध्ये सत्ता होती इथे. तुमच्या 15 वर्षाच्या गलथान कारभारामुळे आज हा दुष्काळ इथे पडलेला आहे. आणि तुम्ही जाऊन काय पाहताय तिथे? 15 वर्षामध्ये जर समजा हे इरिगेशनचे प्रोजेक्ट जर पूर्ण झाले असते तर मला असं वाटतं दुष्काळाची परिस्थिती राहिली नसती. 15 वर्ष असा दुष्काळ पडलो असे ज्यावेळेस संकट येते त्यावेळेस जायचं असतं. या लोकांना या दुष्काळाच्या संकटाचं तारतम्य असतं तर अशा प्रकारची भूमिका मांडली असते. गेल्या वर्षी दुष्काळ इतका होता का? त्याच्या गेल्या वर्षी गेले 10 वर्ष आता मी शेतीमंत्री होतो. रेकॉर्ड प्रोडक्शन देशामध्ये झालं पण दुष्काळ नव्हता. ज्यावेळेस संकट येतं त्यावेळी लक्ष घालायचं असतं. या महिन्याच्या 2 आठवड्यामध्ये बहुतेक 14 तारखेला प्रधानमंत्र्यांच्या बरोबर माझी बैठक आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.